नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी अमर जगताप आणि आज आपण 2 डिसेंबरच्या करंट अफेअर्स पाहूया. आज आपण आपल्या लेक्चरची सुरुवात थोड्याशा वेगळ्या विषयाने करतोय. आता स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत असेल त्याच्या लोकसत्तामध्ये आलेलं कार्टून आहे पहा. तुम्हाला वाचल्यानंतर या कार्टूनचा अर्थ समजतच असेल काय. एका बाजूला आपली इकॉनॉमी किंवा GDP जॉब हे सर्व कमी होत चाललं आहे आणि दुसऱ्या बाजूला हा जो आलेख आहे महिलांवरील अत्याचारांचा तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. हे लोकसत्ताचं कार्टून आणि 2 दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये जी प्रियंका रेड्डी यांच्याबाबत घटना घडली ती निश्चित एक खूप अस्वस्थ करणारी होती. आपल्या सिलॅबसचा डायरेक्ट कुठं रिलेट होत नव्हती त्यामुळे आपण ती घेतली नाही, परंतु एक संवेदनशील व्यक्ती म्हणून त्याच्यावर कुठंतरी व्यक्त व्हायचं होतं त्या गोष्टीवर, आणि त्याच्यामुळं आज या लोकसत्ताच्या कार्टूननं तो मुद्दा आपल्याला पुरवला. जेन्युइनली एक 2 दिवसापूर्वी जी घटना घडली हैदराबादमध्ये ती त्यानंतरचे आलेले फोटो किंवा ते अक्षरशः पाहू शकलो नाही मी. कारण एका बाजूला आपण आज जरी एक 5 ट्रिलियन इकॉनॉमी किंवा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विजननुसार 2020 भारत महासत्ता बनवणे असल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, आणि दुसऱ्या बाजूला एक अत्यंत घृणास्पद म्हणता येईल असं एक कृत्य आपल्याच आजूबाजूला घडतंय, ही खूप एक शर्मेची बाब आहे आपल्यासाठी. आणि जगामध्ये भारताची प्रतिमा खूप डागळते असल्या गोष्टीनं, भारत एक रेपिस्ट कंट्री आहे किंवा महिलांप्रती अत्यंत असंवेदनशील अशा प्रकारची खूप एक वाईट प्रतिमा आहे. याच्यामुळं आता मागच्या काय 2-3 दिवसांमध्ये एक वर्ल्ड मीडिया ज्या प्रकारे व्यक्त झाली आहे या सर्व घटनेवर ते खूप त्याच्याखालच्या कमेंट्स अक्षरशः मी वाचू शकलो नाही जगभरामध्ये ज्या चालल्यात भारताबद्दल. आणि या सर्वाला जबाबदार कोण आहे तर आपणच आहे. आपण एक समाज, आपल्या समाजातील ज्यांनी कुणी केलेले असेल त्या प्रवृत्ती त्या आपल्या समाजातीलच आहेत, आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्या समाजालाच एकंदरीत महिलांप्रती आपण जो एक दृष्टिकोन बाळगतोय तो बदल करण्याची आवश्यकता आहे. कारण भारताची जगात इमेज जर वाढवायची असेल तर ती फक्त किती $1 ट्रिलियन इकॉनॉमी आहे किंवा त्याच्याकडे किती क्षेपणास्त्र आहेत किती महासत्ता आहेत याच्यामुळे नाही होणार आहे. पहा, इथल्या सर्वसामान्य जनतेला आणि जनतेतील सर्व घटकांना आपण काय प्रकारची वागणूक देतोय त्याच्यावरून भारताची जगातील प्रतिमा ठरणार आहे. आणि निश्चितच मला वाटतं आपण एक जबाबदार नागरिक म्हणून भारताच्या दृष्टीनं ही जी एक घटना आहे आणि हा जो मुद्दा आहे महिलांप्रती आपल्या दृष्टिकोनाचा तो नक्कीच बदलायला हवा. तर ठीक आहे, आपण ॲक्च्युअल न्यूजला सुरुवात करूया. आपण आता पहिली न्यूज आहे भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यात 80% आरक्षण देणार. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिभाषण, मूळचे उत्तराखंडचे परंतु त्यांनी मराठीतून अभिभाषण दिले, शेतकरी कर्जमाफी, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार, तालुका स्तरावर 1 रुपया क्लिनिक, राज्यातील आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढणार आणि 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करून देणार. तर आता आपणा सर्वांना माहीतच असेल की एकदा विधानसभा नवीन विधानसभा गठीत झाली की तिचं जे पहिलं अधिवेशन असेल त्यावेळेस त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं होत असते. राष्ट्रपतीचं अभिभाषण एकूण 2 वेळा होत असते पाय. एक तर त्या वर्षातील सुरुवातीचं अधिवेशन, जनरली आपल्याला त्या वर्षातलं सुरुवातीचं अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणून ओळखलं जातं. तर मग सध्याच्या कंडिशनला अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि विधानसभा गठीत झाल्यानंतरचं पहिलं अधिवेशन या दोन्हींची सुरुवात ही राज्यपालांच्या अभिभाषणानं होते. तर त्याचप्रमाणे या सेशनची जी सुरुवात झाली विधानसभेच्या गठीत झाल्यानंतर पहिलं सेशन होतं याची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं झाली. आणि त्यांच्या अभिभाषणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रॉपर उत्तराखंडचे आहेत परंतु त्यांनी दिलेलं अभिभाषण मराठीतून होतं. आणि या अभिभाषणामध्ये जनरली त्यांचं भाषण जे असते ते राज्यपाल स्वतःच्या मनानं देत नसतात, तर ते सरकारनं तयार केलेलं असतात. सरकारचा पुढच्या काही दिवसांमध्ये जो काय अजेंडा दिलेला असतोय तो ते सभागृहामध्ये मांडत असतात. तर त्याच्याप्रमाणे मग सरकारनं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या महाआघाडी सरकारनं जे काही मोर्चा काही दिवसातील जे धोरणं ठरवलेले आहेत ती त्यांनी त्या अभिभाषणातून मांडलेले आहेत. तर काय ठरवलेलं आहे त्यांनी, शेतकरी कर्जमाफी देणार आहेत ते म्हणतायत. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जे 865 गाव आहेत बेळगाव कारवार निपाणी त्या भागामध्ये त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ते पावलं उचलणार आहेत.
तालुका स्तरावर 1 रुपया क्लिनिक आणि राज्याची आर्थिक परिस्थिती जे आता 4-4.5 लाख कोटी रुपये कर्ज राज्यांवर आहे त्याच्याबाबत श्वेतपत्रिका काढणार आहेत आणि त्याचप्रमाणे 10 रुपयेमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करून देणार आहेत. आता एक जनरल याच्याबाबत एक आपण कन्क्लुजन काढू शकतो. मी 1-2 दिवसांमध्ये एक प्रॉमिनंट एक जर्नालिस्टची थोडीफार मुलाखत बघत होतो तर ते असं म्हणत होते की शिवसेना हा 2 मुद्द्यांवर चालणारा पक्ष होता, एक तर हिंदुत्व आणि दुसरा मराठी भाषिक राजकारण. तर जनरली आता अलीकडल्या काळात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांसोबत युती केल्यामुळे त्यांच्या हातून हिंदुत्वाचा मुद्दा थोडासा सॉफ्ट अँगलने घेतला जाणार आहे आणि ते मराठीच्या मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट करतील जास्त आणि त्याची झलक थोडक्यात आपल्याला इथं दिसते असं म्हणू शकतो आपण. कारण भूमिपुत्रांना 80% आरक्षण खाजगी नोकऱ्यांमध्ये आणि दुसरं म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाचा प्रश्न त्यांनी जो उठवलेला आहे त्याच्यावरून आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की या प्रकारे ते मराठीच्या मुद्द्याला जास्त फोकस करून जाऊ शकते शिवसेना पुढे. अर्थात हा काय आपल्या अभ्यासाचा अभ्यासक्रमाचा भाग नाही आहे पण एक जनरल अंडरस्टँडिंग आपल्याला असावं या गोष्टीचं, त्याच्यासाठी मी थोडंसं विश्लेषण दिलं त्याचं. पुढचं आपल्यासाठी पुढची न्यूज आहे, विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस. नाना पटोले काँग्रेसचे आमदार, साकोली विधानसभा मतदारसंघातून विजयी. देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी. तर एक काल जे सेशन आपण आताच जसे डिस्कशन केली की विधानसभेचं पहिलं सेशन आपल्या राज्य विधिमंडळाचं पहिलं सेशन चालू झालं, विधानसभेचं पहिलं सेशन म्हणता येईल कारण विधिमंडळाचं असं पहिलं सेशन नसतंय. तर विधानसभेच्या पहिल्या सेशनमध्येच 2 घटना घडल्या. काय तर एक तर विधानसभेच्या अध्यक्षपदी जे नाना पटोले आहेत त्यांची नियुक्ती झाली, त्याच्या अगोदर हंगामी अध्यक्ष म्हणजे हे ह्या सेशनमधले 3रे अध्यक्ष आहेत विधानसभेचे असे म्हणता येईल. पहिल्यांदा कालिदास कोळंबकर, त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि नाना पटोले. तर कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकर होते, त्यांच्यानंतर दिलीप वळसे पाटील हे पण प्रोटेम स्पीकरच झाले. कालिदास कोळंबकर यांना हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी आणि त्यानंतर आता फुल टाईम अध्यक्ष नाना पटोले यांची निवड झालेली आहे. तर नाना पटोले यांच्याबाबत काय सांगायचं तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच असेल. अगोदर ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले, भाजपमधून खासदार झाले. खासदारकीचा नंतर नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला खासदारकीचा आणि परत ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमधून आता त्यांना विधानसभेला याच्या अगोदर लोकसभेला पण तिकीट दिलं होतं, नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींच्या विरोधात मे महिन्यामध्ये जे इलेक्शन झाले त्यामध्ये तिथं त्यांचा पराभव झाला होता. परंतु आता काँग्रेसनं त्यांना साकोली विधानसभा मतदारसंघातून परत एकदा तिकीट दिलं आणि तिथून ते आता विजयी झालेले आहेत. तर ते नाना पटोले आणि त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचा मतदारसंघ नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम हा आहे आणि तिथून ते विजयी झालेत. त्यांच्याबद्दल काय वेगळ्या डिस्क्रिप्शनचे आवश्यकता नसावी, आपल्याला त्यांच्याबद्दल बरंच जास्त काही माहिती आहे. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. आता काल तो जागतिक एड्स दिन जगभरमध्ये ऑब्झर्व झालेला आहे पहा. तर याच्याबद्दल काही फॅक्ट्स आपण पाहूया. एड्सचा फुल फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम आणि एड्स हा आजार एच आय व्ही या विषाणूपासून होतो. या एच आय व्ही विषाणूचा पण फुल फॉर्म काय, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. काल जो जागतिक एड्स दिन साजरा झाला जगभरामध्ये त्याला एक बोधवाक्य होतं काय तर कम्युनिटीज मेक द डिफरन्स. जागतिक एड्स दिन हा 1988 पासून दरवर्षी साजरा केला जातो आणि ही WHO ने जाहीर केलेल्या 8 जागतिक सार्वजनिक आरोग्य मोहिमांपैकी एक मोहीम आहे. 2017 एका अंदाजानुसार भारतामध्ये 21,40,000 लोक एच आय व्ही ग्रस्त आहेत. सरकारकडून राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम NACP नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम ही 100% केंद्र सरकारची योजना एड्स नियंत्रणासाठी सध्या भारतामध्ये सुरू आहे. NACP एड्सचा सामना करण्यासाठी प्रतिबंध, चाचणी आणि उपचार या 3 टप्प्यामधील रणनीती अवलंबते आणि त्याचबरोबर सरकारने सार्वजनिक आरोग्याला धोका म्हणून एड्सचे निर्मूलन करण्याचे जे शाश्वत विकास उद्दिष्ट आहेत त्याच्या पूर्तीसाठी 7 वर्षीय राष्ट्रीय रणनीती योजना 2017-2024 अवलंबली आहे. तर आता एड्स हा आजार किंवा रोग, त्याला रोग म्हणता येत नाही डायरेक्ट, तो सिंड्रोम आहे, विकार ज्याला म्हणता येतो. तर त्याचा धोका किती आहे तो आपणा सर्वांना माहितीच आहे. एड्सचा फुल फॉर्म ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम
आणि त्याचा जो विषाणू आहे एच आय व्ही, त्याचा फुल फॉर्म ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तर महिला आणि बालकल्याणची सी डी पी ओची गेल्या वर्षी जी एक्झाम झाली होती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, तर तो एच आय व्हीचा फुल फॉर्म त्यांनी तिथं विचारला होता. तर अशा प्रकारचं एड्स अटॅक कसं करतो, तर आपली जी प्रतिकारक क्षमता आहे तिच्यावरती अटॅक करतो, त्याच्यामुळं बाकीचं कोणतं पण आजार आपणाला अत्यंत सहज होऊ शकतात, कारण आपल्याकडं ती प्रतिकारक क्षमता राहिलेली नसते. एड्सनं ती प्रतिकारक क्षमता संपवलेली असते. आणि यावर्षी जो एड्स दिन साजरा झाला त्याची बोधवाक्य कम्युनिटीज मेक द डिफरन्स, किंवा मराठीमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो समाज बदल करू शकतो असं होऊ शकतो थोडक्यामध्ये. हा जो जागतिक एड्स दिन आहे तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून 1988 पासून साजरा केला जातो दरवर्षी. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं जगामध्ये ज्या सार्वजनिक आरोग्यासाठी मोहिमा सुरू केलेल्या आहेत 8, त्यापैकी एक आरोग्य मोहीम आहे ही जागतिक एड्स दिन म्हणून. आणि त्यामुळं ह्याचं महत्त्व आपणा सर्वांना लक्षात येतच असेल. आणि त्याचप्रमाणे यामुळं आपण एक भारतातील पण काही फॅक्ट्स या एड्सच्या संदर्भात जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. भारतामध्ये सध्या 21,40,000 इतकं लोक हे एच आय व्हीनं ग्रस्त आहेत. आणि ह्या एच आय व्हीच्या नियंत्रणासाठी भारत सरकारनं एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, ज्याला NACP असं म्हटलं जातं. ही 100% केंद्र सरकारची योजना आहे. आणि या NACP अंतर्गत एड्सच्या कंट्रोलसाठी कशाप्रकारे काम केलं जातं, तर ते 3 टप्प्यामध्ये, एक तर प्रतिबंध, दुसरा चाचणी आणि तिसरा उपचार. प्रतिबंध म्हणजे एक तर एड्स होऊच नये याच्यासाठी जनजागृती करणे, किंवा जे प्रिकॉशन्स मेजर आहेत त्यांचा प्रसार करणे. दुसरा, ज्यांना एड्स झाली असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्या चाचण्या व्हाव्यात, कारण चाचणी आणि त्याचं निदान जितक्या लवकर होईल तितका एड्स बरा होण्याची शक्यता असते. आणि तिसरा मग उपचार, प्रतिबंध, चाचणी, उपचार, ही 3 टप्प्यातील रणनीती NACP अवलंबत असते. आणि त्याचबरोबर जागतिक एड्स 2030 पर्यंत संपवणे हे एक शाश्वत विकास उद्दिष्ट आहे, पहा SDG. आणि त्याच्या पूर्तीसाठी सरकारनं 7-वर्षीय राष्ट्रीय रणनीती योजना 2017 ते 2024 ही बनवलेली आहे. तर या फॅक्ट्स आपण या जागतिक एड्स दिनाच्या बाबतीत सर्व घेतलेले आहेत. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. मित्रशक्ती, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा संयुक्त लष्करी सराव औंध लष्करी तळावर 7वा. उद्देश, दोन देशांमध्ये सकारात्मक संबंध निर्माण करणे आणि त्यास प्रोत्साहन देणे. आणि 2013 या सरावाला सुरुवात झाली आणि दरवर्षी हा सराव होतो. सारथीची तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन आलेला असेल, पहा MPSC किंवा UPSC पेपरमध्ये तो आला होता. मित्रशक्ती हा लष्करी सराव भारत कोणत्या देशादरम्यान ऑब्झर्व होतो किंवा दरवर्षी पूर्ण होतो, तर तो श्रीलंकेबरोबर होतो. आता नुकताच जो झालेला आहे, कालच झाला तो, औंधमध्ये झालेला आहे. औंध लष्करी तळाव औंध कॅन्टोनमेंटमध्ये पुण्यातच हा 7वा आहे. 2013 तो चालू झाला होता आणि दरवर्षी तो होत असतोय. आणि 2013 पासून दरवर्षी म्हणून यंदा जो झालेला आहे औंधमध्ये तो 7वा आहे. आणि याचा उद्देश काय आहे, तर दोन देशांमध्ये सकारात्मक संबंध निर्माण करणे आणि त्यास प्रोत्साहन देणे. आता आपणा सर्वांना माहीतच असेल की श्रीलंका आपल्या दृष्टीनं किती महत्त्वाचे आहे. चायनानं जे पर्ल्स ऑफ स्ट्रिंग ऑफ पर्ल्स जी व्यूहनीती आहे चायनाची भारताला घेरण्याची, आणि त्या रणनीतीमध्ये त्यांनी श्रीलंकेला सामील करून घेतलं होतं. परंतु अलीकडल्या काळामध्ये भारत श्रीलंकेबरोबर एक चांगले संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेला आहे. आणि त्याच्यामुळं हेच संबंध पुढं वाढवण्यासाठी या लष्करी सरावाची मदत होणार आहे. हा स्ट्रिंग ऑफ पर्ल्सचं एक लेक्चर आपण मागे घेतलेलं आहे, पहा तुम्ही एक्झॅक्ट कोणत्या दिवशी घेतलं आहे मला आठवत नाही, पण तुम्ही पाहू शकता. त्या गोटाबाई राजपक्षे यांचं इलेक्शन झाल्यानंतर आपण थोड्यात डीपमध्ये त्याचं डिस्कशन घेतलेलं आहे. तर आज आपल्या दृष्टीनं एवढ्याच न्यूज आहेत पहा महत्त्वाच्या. काही न्यूज लोकसत्तामध्ये आलेल्या आहे की माता मृत्यूदर कमी झालेला आहे, किंवा त्यानंतर तुर्कस्तानमधून कांदा आयात केलेला आहे, किंवा या तर या, परंतु ह्या खूप वरवरच्या न्यूज आहेत. आणखीन नेटवर त्यांचं डीप डिस्कशन वगैरे त्याचं अपलोड झालेलं नाही, त्यामुळे 1-2 दिवसांमध्ये ज्यावेळेस त्याचं डिस्कशन अपलोड होईल त्यावेळेस डाटा अपलोड झाल्यानंतर आपण त्याचं डिस्कशन घेऊ उद्या परवा वगैरे. आपण याच्यानंतर काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि -- या देशाच्या दरम्यान झालेल्या दुहेरी कर टाळण्याच्या संदर्भातल्या कराराला आणि शिष्टाचाराला मान्यता दिली. हा प्रश्न त्याच्याखाली 4 ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे, चिलीचे प्रजासत्ताक DTAA. तुम्हाला जर मागच्या काही दिवसांतील डिस्कशन्स तुम्ही पाहिलेले असतील न्यूजचे, तर तुम्हाला हा सहज उपलब्ध अंडरस्टँड होऊन
सुटून जाईल हा प्रश्न, चिलीचे प्रजासत्ताक हा, पण त्यावेळेस चिलीच्या मॅपचं पण डिस्कशन घेतलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने मानव तस्करी रोखण्यासाठी भारत आणि डॅश डॅश या देशाच्या दरम्यान झालेल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे. खाली चार ऑप्शन दिलेले आहेत, याचं ऑप्शन म्यानमार. आता म्यानमारच्या पण मॅपचं डिस्कशन घेतलं होतं आणि ही न्यूज आपण घेतलेली होती, त्यामुळं तुम्हाला येईल आपोआप जर तुम्ही दररोज डेलीचं डिस्कशन फॉलो करत असाल तर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरील फास्टॅगची सक्ती करण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी दिलेली मुदत डॅश डॅशपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी फास्टॅगचं पण डिस्कशन आपण घेतलेलं होतं, ऑप्शन बी हा आहे त्याचं, 15 डिसेंबर इथपर्यंत मुदत त्याची वाढवण्यात आलेली आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया, कामगार मंत्रालयातर्फे डॅश डॅश या काळात निवृत्ती वेतन आठवडा पाळला जात आहे. चार ऑप्शन ए बी सी डी, यातला बी हा ऑप्शन याचा करेक्ट ऑप्शन आहे. हे डिस्कशन आपण घेतलेलं नव्हतं, याची न्यूज वेगळी आली होती, परंतु आपण इतका काय जास्त महत्त्वाची वाटली नाही आपल्याला, त्यामुळे ती घेतली नव्हती. परंतु एक थोडीशी त्याची कल्पना असावी याच्यासाठी म्हणून आपण ती क्वेश्चनच्या माध्यमातून ही न्यूज घेतलेली आहे. कामगार मंत्रालयाने 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या काळात निवृत्ती वेतन आठवडा पाळला आहे. ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन याच्यानुसार प्रत्यारोपण करण्यामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे, तर त्याचा ऑप्शन डी आहे, दुसरा, अवयवदान आणि त्याचं प्रत्यारोपण, याचं मराठीमध्ये आपल्या थोडक्यात म्हणू शकतो, जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. तर ह्या फॅक्ट्स आहेत, या तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण एक कालच्या लेक्चरचं थोडंसं क्लिअरन्स घेऊया, की पहिली न्यूज आपण घेतली होती भारत भ्रष्टाचार सर्वेक्षण, आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं राजस्थान आणि बिहार यांची देशात सर्वाधिक वाईट कामगिरी आहे आणि अनुक्रमे 77% आणि 75% इतक्या लोकांनी प्रश्न विचारलेल्यांपैकी लाच दिल्याचे कबूल केले होते. तर राजस्थानमध्ये 77% लोकांनी लाच दिल्याचं कबूल केलं होतं असं आपण म्हटलं होतं. तर 77%च्या जागी 78% एवढं तिथं फक्त क्लिअर करायचं आहे, बाकी सर्व फॅक्ट त्यातल्या लेक्चरमधील बरोबर आहेत. तर ठीक आहे, इथंच लेक्चर आपलं संपतंय. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.